नमस्कार मॅक्स महाराष्ट्रासाठी अनेक दिवसांनी मी हा व्हिडिओ करतो आहे आणि मला हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की भाजप सध्या महाराष्ट्रात जे राजकारण करत आहे ते स्त्रीमुक्तीविरोधी आहे स्त्री पुरुष समतेच्या विरोधी आहे असं माझं मत आहे आणि मला हे कल्पना आहे की हे माझं मत आपल्यापैकी अनेकांना कदाचित मान्य होणार नाही प्रथम दर्शनी पण माझी अशी विनंती आहे की मी या संदर्भातला जो तर्क तुमच्यासमोर समोर मांडतोय त्याचा तुम्ही कृपया गांभीर्याने विचार करावा जर आपण पाश्चिमात्य देशांकडे पाहिलं म्हणजे सर्व युरोप अमेरिका कॅनडा आणि फक्त पाश्चिमात्यच नाही तर पौर्वात्य देश देखील म्हणजे सिंगापूर चायना या देशांकडे जरी आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की तिथे सार्वजनिक जीवनात वावरताना विशेषतः उन्हाळ्यामध्ये स्त्रिया अत्यंत तोकडे कपडे घालतात आणि म्हणजे हे 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 पाहण्यासाठी काही आपल्याला परदेशी जायची गरज नाही आता इंटरनेटमधून आपण पाहू शकतो आणि हे सार्वजनिक वावरताना त्यांचे पोशाख हे अत्यंत तोकडे असतात आपल्या आपण आपले जे निकष आहेत त्या त्यानुसार आणि तिथे तरी देखील कोणीही पुरुष त्यांच्याकडे ज्याला उघड असा वैषयिक नजरेने पाहतोय असं तुम्हाला दिसणार नाही तिथे एक सामाजिक संकेत आहे तो सामाजिक संकेत असा आहे की स्त्रियांचा पोषक काही असो त्याच्यामुळे स्त्री पुरुषांमध्ये एक स्वाभाविक आकर्षण असतं त्यामुळे पुरुषांच्या मनात भावना उत्पन्न होऊ शकतात अर्थातच कारण कुठल्याही देशामध्ये ते घडणार पण तरी देखील त्या पुरुष त्या स्त्रीला कॉन्शन्स कॉन्शियस करणारं मग तिला अस्वस्थ करणारं अनकम्फर्टेबल करणारी नजर कृती तर सोडा नजर देखील पुरुषाची असता कामा नये असा तिथे संकेत असतो आणि तो पाळला जातो माझा असा प्रश्न असा आहे की ह्याला सुसंस्कृतपणा म्हणायचं का नाही मला असं वाटतं की हा सुसंस्कृतपणा आहे पण भाजपचा या सुसंस्कृतपणाला विरोध आहे त्या देशामधला संकेत असा आहे की स्त्रियांना स्त्रियांकडे कसं पाहायचं हे पुरुषांनी स्वतःवर घालून घेतलेलं बंधन असलं पाहिजे त्यासाठी स्त्रियांनी काय पोशाख घालावात हे त्यांनी सांगायची सांगायच्या उच्चपटी उचपची करू नयेत परंतु आणि स्त्री आणि स्त्रियांना पूर्णपणे आदर केला पाहिजे स्त्रियांच्या पोशाखावरून त्यांच्या तुमच्या नजरेत देखील त्यांना अस्वस्थ करणारं काही असता कामा नये असा तिथला संकेत आहे परदेशात जाणारा प्रत्येक माणूस भारतीय माणूस ह्याचा अनुभव स्वतः घेईल आणि आपणही ज्यांना परदेशी जायची संधी मिळाली नाही त्यांना हे इंटरनेटवर पाहता येईल ही वागणूक भाजपला मात्र हा सुसंस्कृतपणा मान्य नाही त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी कोणते कशा प्रकारचे कपडे घालावेत हा हे ते ठरवणार म्हणजे तो राजकीय पक्ष ठरवणार की स्त्रियांनी कोणत्या कशा प्रकारचे कपडे घालावेत म्हणजे पुरुषांनी कसं वागावं वा? किंवा पुरुषांनी पुरुषांचा प्रतिसाद कसा असावा याच्यावर त्यांना म्हणायचं नाही आहे स्त्रियांनी काय करावं हे मात्र ते निश्चितपणे सांगतायत आणि ही त्यांची अशी ठाम भूमिका आहे आपल्याकडे एक समज आहे आणि तो अनेकांच्या मनात आज देखील आहे तो समज म्हणजे एक तो दांभिकपणाच आहे खरं की त्यांचं असं म्हणणं असतं स्त्रियांवर जे बलात्कार वगैरे होतात अत्याचार होतात त्याचं कारण स्त्रिया ह्या कमी कपडे घालून पुरुषांना उद्दीपित करतात हे अत्यंत दांभिक अशा प्रकारचं कारण आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर आजवर स्त्रियां स्त्रिया शिकार कोणाच्या होत आलेल्या आहेत त्या बहुतांशी घरातल्याच ओळखीच्या पुरुषांच्या होत आलेल्या आहेत हे हे आपल्याला आकडेवरून वारीवून दिसतं ज्या स्त्रिया बलात्कारित ठरतात अत्याचाराच्या बळी ठरतात त्या काही कमी कपडे घालून त्यांना उद्दीपित करणाऱ्या अशा नसतात परंतु तरी देखील एक दांभिक समज असा आहे की स्त्रिया असं अशा वर्तन करतात म्हणून पुरुष उत्तेजित होतात आता ह्याच्यातली दांभिकपणा अशी आहे की आणि या दांभिक संस्कृतीला भाजप उत्तेजन देतो आहे ही अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे जो सुसंस्कृतपणा पाश्चिमात्य देशामध्ये पुरुषांवर बंधन घालून सा सामाजिक बंधन आहे संकेत घालून लादलेलं ला आहे त्या सुसंस्कृतपणाला भाजप उघड उघड विरोध करतोय ही अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी गोष्ट आहे स्त्रियांनी काय करायचं हे ठरवण्यामध्ये सर्व संस्कृती रक्षक आघाडीवर असतात पुरुषांवर तशी काही बंधनं नसतात या ठिकाणी मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे तो असा की मी थोडंसं इथे या ठिकाणी खरं असं आहे की भारताने खरं तर स्त्रियांकडे कसं पाहावं म्हणजे कमी काप तुमच्या मते जरी स्त्रीने कमी कपडे घातले असते तरी तुम्ही किती कसं पाहावं याचा आदर्श आपण खरं तर या पाश्चिमात्य देशांकडून आणि ह्या पौर्वात्य देशांकडून पुरुषांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं परंतु आपण विश्वगुरू आहोत ना म्हणजे भाजपच्या दृष्टीने तर काय आपल्याकडे सर्वच महान आहे आपण -कुण कोणाकडून काही शिकायची गरजच नाही आहे आपण सर्वांना ज्ञान द्यायचं आहे आमच्याकडे उ उच्च मूल्य आहेत आमच्याकडे सर्वज्ञान प्रकारचं सर्व प्रकारचं ज्ञान आहे विज्ञान तर पूर्वीच आपल्याकडे होतं ही सगळी माग ही सगळी आणि मूल्यव्यवस्था तर आमची महानच आहे असं जेव्हा वि अशी जेव्हा विचारसरणी असते तेव्हा आपण शिकण्याचा प्रश्नच येत नाही जर मी असं म्हटलं की खरंच हे पाश्चिमात्य जगामध्ये हे चांगली गोष्ट आहे किंवा काही पौरिवात्य त्याच्यामध्ये ती आपण शिकली पाहिजे तर स्वाभाविकपणेच मला पाश्चिमात्य धार्जिणा हिंदू विरोधी वगैरे असं ठरव जाण्याचा सध्याचा काळ आहे अलीकडे प्रताप भानू मेहता या स्तंभलेखकांनी एक इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक हिंदू परंपरेतला दाखला देऊन एक खूप छान मुद्दा मांडला होता त्यांनी असं म्हटलं होतं की हिंदू परंपरेत त्यांनी एक विशिष्ट त्या प परंपरेचं नाव दिलं की विश्वगुरू या शब्दाचा अर्थ काय आहे विश्वगुरू या शब्दाचा अर्थ विश्वाला गुरु मानणे असा आहे आपण गुरु आहोत आणि विश्वाला शिकवाय शिकवायचं आहे असं नसून ज्ञान कुठेही तयार हो मूल्य चांगली कुठेही असोत त्याच्याशी देणं घेणं नाही आहे तिथून आपण ती घेतली पाहिजेत ती चांगली मूल्य आणि ज्ञानही तिथून घेतलं पाहिजे असं असणं म्हणजे असं विश्वाला गुरु मानणं याचा अर्थ विश्वगुरु असं हिंदू परंपरेत आहे हे त्यांनी दाखला देऊन प्रताप भानू मेहता यांनी सांगितलं होतं मला वाटतं या या संदर्भामध्ये हा सुसंस्कृतपणा जो आहे तो आपण पाश्चिमात्य देशांकडून सिंगापूर आणि यांच्या या आ, आ, चीन या सगळ्या सिंगापूर चीनसुद्धा आणि या हां म्हणजे बाकीचं अनेक चीनबद्दल आपले आक्षेप असतील चीन सिंगापूर आणि अनेक पाश्चिमात्य देश यांच्याकडून आपण स्त्रियांकडे कसं पाहायचं स्त्रियांच्या पोशाखावर बंधनं घालण्याची अपेक्षा करण्याच्याऐवजी स्वतःच्या नजरेवर बंधन कसं घालायचं आणि सभ्यपणे कसं वागायचं हे शिकण्याची गरज आहे आणि अशा अर्थाने आपण विश्वगुरु बनलं पाहिजे की विश्वात जर चांगलं काही असेल तर ते आपण शिकलं पाहिजे त्याऐवजी आपण स्त्रियांवर बंधनं घालण्याचा विचार मांडून एक राष्ट्रीय मग पक्ष आज स्त्रियांनी कोणता पोशाख घालावा हे ठरवण्याचा मुद्दा उपस्थित करतोय आणि एका प्रकारे मुस्लिम राष्ट्रामध्ये मुस्लिम राष्ट्राकडे जी आपण स्त्रियांवर बंधन आहेत त्या बंधनाकडे जातोय तुम्हाला अतिरेकी वाटेल पण नाही एक एक आहे एकदा तुम्ही ही फट उघडलीत एकदा तुम्ही हे स्वातंत्र्य दिलं की स्त्रियांनी कोणता पोशाख घालायचा हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे पुरुषांना आहे किंवा या व्यवस्थेला आहे कुठल्या राजकीय पक्षाला आहे तर स्त्रियांचं स्वातंत्र्य अतिशय वेगात हे संकुचित होत जाणार आहे ते आधीच खूप संकुचित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा धोका लक्षात घेतला पाहिजे जो पोशाख घालणं कायदेशीर दृष्ट्या अवैध आहे त्याच्यावर पोलीस कारवाई करतीलच त्यासाठी तो राजकीय मुद्दा करायची गरज नाही आहे की तुम्ही काय घालावं आणि हे फक्त स्त्रिया पुरुषां स्त्रियांच्याच बाबतीत आहे पुरुषांच्या बाबतीत यांचं काही म्हणणं नाही आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की भाजपच्या महिला नेतृत्वाकडून अशा प्रकारची स्त्रियांवर बंधन करणारी बंधनं घालणारी वक्तव्य येत आहेत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे स्त्रीमुक्ती चळवळीला हे एका प्रकारे मागे लोटण्याचं अत्यंत घाणेडं असं राजकारण आहे आणि हे राजकारण राज, राजकारणाचा आणखीन एक मी तुम्हाला आ, मुद्दा येतो की स्त्रीमुक्ती चळवळ ही मागे लोटण्याचं भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचं जे कार्यकर्ता आहेत त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे श्रद्धा वालकर आ, हत्या प्रकरण तुम्ही बघा ही हे जेव्हा हत्या झाली आणखीन एक हत्या झाली तेव्हा सर्व हिंदुत्ववादी संघटना या अनेक हिंदुत्ववादी संघटना या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी मूक मोर्चे काढले प्रत्यक्षामध्ये बघा की भारतामध्ये स्त्री अत्याचाराची किती उदाहरणं घडतात श्रद्धा वालकरच्या त्या प्रकरणाच्या आधी आणि नंतर त्याच्या इतकाच भीषण खून करणारी खून खुनाची अनेक प्रकरणं भरली अनेक महाराष्ट्रातलीच होतील काही मला वाटतं औरंगाबादमधली त्या ठिकाणी मात्र हिंदुत्ववादी संघटना कोणी रस्त्यावर आल्या नाहीत कारण त्यांच्या दृष्टीने स्त्रियांवर होणारा अत्याचार महत्त्वाचा नसून तो कोणी केला आहे यावर ते आपली भूमिका ठरवणार नाहीतर स्त्रियांच्यावरचे अत्याचार बहुतांश भारतातल्या बहुतांश लोक हे हिंदू आहेत म्हणजे बहुतांश स्त्रिया देखील हिंदू आहेत आणि त्या बहुतांश स्त्रिया या हिंदू पुरुषांबरोबरच राहतात लग्न करून आणि अगदी क्वचित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अगदी क्वचित असेल पण ते हिंदूच असतात आणि अत्याचार हे हिंदू स्त्रियांवरच होतात म्हणजे हिंदू पुरुषच अत्याचार करत असतात तेव्हा कोणतीही हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरत नाही म्हणजे या संघटनांना स्त्रीमुक्ती महत्त्वाचा नाही आहे स्त्रियांवरचे अत्याचार महत्त्वाचे नाही स्त्री पुरुष समतेचा लढा महत्त्वाचा नाही आहे त्यांच्या दृष्टीने तो अत्याचार जर कोणी परधर्मीयांनी केला तर आम्ही उतरू म्हणजे अत्याचारित स्त्रीला महत्त्व नाही स्त्रीमुक्तीचा लढा त्यांनी एका अर्थाने कमनल राजकारणासाठी वापरला आणि जेव्हा स्त्रियांचं स्त्रिया स्त्रीय पुरुष विषमता इतकी पराकोटीची आहे तुम्ही जर संवेदनशील असाल तर आपण कोणी हे मान्य करू की प्रत्येक पातळीवर ही प पराकोटीची विषमता आहे अशा वेळेला हे राजकारण स्त्री मुक्तीच्या चळवळीला अत्यंत धोकादायक आहे आणि हे आपण इथं लक्षात घ्यावा घ्यायला पाहिजे मी दुसरं एक उदाहरण देतो भाजपचं राजकारण हे नेहमीच हे स्त्रीमुक्तीच्या विरुद्ध आहे याचं आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण मी द्यायचं तर शहाबानो तुम्हाला शहाबानो केस माहिती असेल पण शहाबानोच्या संदर्भामध्ये दोन भूमिका होत्या म्हणजे जेव्हा शहाबानोला पोटगी मिळ मिळण्यासाठी तिने हे केला अर्ज केला आणि मग सुप्रीम कोर्टात ती लढाई ती जिंकली एक मुस्लिम स्त्री असली तरी पहिल्यांदा ती व्यक्ती आहे एक आणि कोणत्याही स्त्रीला जसा अधिकार आहे तसा तिला असला पाहिजे असं ते सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला परंतु लोकसभेत जेव्हा राजीव गांधीच्या सरकारने ते तो निर्णय रद्द पातळ होईल अशा प्रकारची पावलं उचलली ती अर्थात चुकीची चु होती आणि त्याच्यावर सदैव राजीव गांधींच्या सरकारवर टीका झालेली आहे त्यावेळेला विरोध करणारे दोन आ, दोन प्रकारे विरोध झाले एक विरोध होता तो आ, कम्युनिस्ट पक्षांचा त्यांनी अशी भूमिका घेतली की शहाबानो ही एक व्यक्ती आहे ती मुसलमान आहे हे महत्वाचं नाही आहे ती एक स्त्री आहे इतर स्त्रिया ज्या आहेत हिंदू स्त्रिया किंवा इतर धर्मीय स्त्रिया त्यांना जे पोटगीबद्दलचे अधिकार आहेत त्याच अधिकाराचा फायदा शहाबानोला देखील मिळाला पाहिजे तिचा धर्म मुस्लिम आहे म्हणून तो मुस्लिम धर्मामध्ये जे काय अन्यायकारक गोष्ट आहे त्याचा फटका तिला बसता कामा नाही अशी म्हणून आम्ही व्यक्ति स्वातंत्र्यवादी आणि स्त्रीमुक्तीवादी भूमिका घेऊन या दोन पक्षांनी याला विरोध केला दुर्दैवाने भाजपनी तसं केलं नाही भाजप शहाबानूच्या बाजूने उभा राहिला नाही भाजपनी असं नाही म्हटलं की शहाबानू ही व्यक्ती आहे तिचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे तिच्यावर अन्याय होता कामा नये अशी भूमिका भाजपनी घेतली नाही त्यांनी असं म्हटलं की शहाबानोवर जो अन्याय होतो आहे तो अन्याय म्हणजे मुसलमानांची अपिजमेंट आहे किती विनोदी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे अर्ध्या स्त्रिया म्हणजे मुस्लिम समाजातील अर्ध्या स्त्रिया यांना हक्क डावलण्यात येत होता तो तो म्हणे मुस्लिम अपिजमेंट आहे असं म्हणून म्हणजे तुम्हाला अपिजमेंट काँग्रेसने केली असं म्हणायचं हरकत हरकत नाही ते म्हणायला पाहिजे पण तुम्ही बद्दल नाही उभे राहिलात तुम्ही शहाबानूच्या बाजूने आम्ही आहोत आम्ही स्ति, मुस्लिम स्त्रियांच्या बाजूने आहोत असं नाही म्हटलं तुम्ही सर, सर्व शहाबानू सकट सर्व स्त्रियांना पहिल्यांदा मुस्लिम ठरवलं आणि त्यांचं सबंद सबंध मुस्लिमांची अपिजमेंट होते असा प्रचार केलात आणि एका विचित्र तर्काने जणू काही हे कृत्य म्हणजे हिंदू विरोधी कृत्य आहे असंही दाखवलं या ठिकाणी काय झालं मुस्लिम स्त्रियांचे मुस्लिम स्त्रियांचा जो धर त्यांच्या धर्मगुरूंविरुद्ध लढा चालू होता त्या लढ्यामध्ये या मुस्लिम स्त्रिया आणखीनच कमकुवत झाल्या म्हणजे मुस्लिम धर्मावरची आधीच तो धर्मात खूप मागासलेपण आहे ती धर्मगुरूंची पकड ही आणखीन ही त्यांच्यावर जास्त प्रबळ झाली भाजपचं राजकारण हे नेहमीच असं मुस्लिम धर्मगुरू मुस्लिम पारंपारिक मानसिकता आणि स्त्री स्त्री स्वातंत्र्य अशी जेव्हा लढाई येते तेव्हा नकळतपण अप्रत्यक्षपणे नकळतपणे जाणतेपणेच पण अप्रत्यक्षपणे मुस्लिम धर्मातील प्रतिगामी शक्तींना बळ देणारं ठरतं आणि ते स्त्रियांच्या विरुद्ध मुस्लिम धर्मातील स्त्रियांच्या विरुद्ध त्यांचं वर्तन असतं हे हिजाब प्रकरणी तुम्हाला लक्षात येईल हिजाब म्हणजे बाकी सगळ्यांची त्यांची भाजपची भूमिका काय आहे की बाकी कोणतीही तुम्हाला गोष्ट धार्मिक पगडी चालेल तुम्ही कुंकू लावा तुम्ही मंगळसूत्र घाला पण तुम्ही हिजाब घातला गा, घालायचा नाही हा काय प्रकार आहे म्हणजे स्त्रियांचं स्वातंत्र्य त्यांना घालायचं ज्यांना घालायचं ना घालू द्या आणि याच्यामुळे या प्रकारच्या राजकारणामुळे ज्या नुकत्याच शिकायला लागलेल्या मुस्लिम्स तरुणी असतात त्यांचं शिक्षण बंद होतं आणि त्या पुन्हा बुरखेआड जातात आणि ह्याची भाजपला फिकिर नाही म्हणून मी म्हटलं की भाजपचं राजकारण हे नेहमीच स्त्रीमुक्तीच्या राजकारणा स्त्रीमुक्ती चळवळीच्या विरुद्ध राहिलेलं आहे हे, हे मला या ठिकाणी मांडायचं आहे एक शेवटचा मुद्दा मला असं वाटतं तो मला इथं मांडायचा आहे की मी असं म्हटलं की हिंदू धर्म हा काही इस्लामसारखा एका धर्मग्रंथावर आधारित असलेला धर्म नाही आहे आणि इस्लाममध्ये जी जो एक ताठरता आहे तशी नाही आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हिंदू धर्मामध्ये काही स्त्रियांचं स्वातंत्र्य असं काही धोक्यात येणार नाही या राजकारणामुळे पण असं नाही आहे हे लक्षात घ्या की जितकं धर्मवादी राजकारण प्रबळ होत जातं तित हा जगभरचा अनुभव आहे तितकं स्त्रियांचं स्वातंत्र्य हे कमी कमी होत जातात अत्यंत सूक्ष्मपणे स्त्रियांवर ही बंधनं यायला लागतात आणि स्त्रियांनी काय घालावं काय नाही हे ठरवण्याचं हळूहळू या पुरुषप्रधान मानसिकतेमधल्या सत्तेमध्ये जातं आणि जितका जास्त धार्मिक आ, उन्माद वाढेल जितका दा जास्त धार्मिकता वाढते तितकं स्त्रियांचं स्वातंत्र्य वेगवेगळ्या प्रकारे संकुचित होतं धर्माभिमान जेव्हा असतो तेव्हा आमच्यामध्ये काहीच वैगुण्य नाही आहे आम्ही श्रेष्ठच आहोत अशी भूमिका येते आणि जिथं आपले स्त्री स्त्री पुरुष समानतेचे लढे आहेत म्हणजे समतेसाठीचे लढा आहे तो क्षीण होत जातो हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे त्यामुळे भाजप हे जे राजकारण करत आहे की काय कपडे घालावेत कोणी कपडे घालावेत हे पुरुषांची नजर बदला जी था था। ती ती था था हे सांगण्याच्याऐवजी भाजप हे राजकारण करत आहेत आणि भाजपचे नेते देखील सर्व चीनमध्ये हाँगकाँग सिंगापूरमध्ये आणि पाश्चिमात्य देशात जात असणारच ना तिथे ते कसे वागतात म्हणजे ती स त्यांनाही ती सभ्यता लक्षात अस आली असेल ती सभ्यता इथे सांगण्याच्या ऐवजी तुम्ही स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत हे सांगायला सुरुवात केलेली आहे हे मला वाटतं अत्यंत धोकादायक आहे आणि महिला आयोगाने जी भूमिका घेतली आहे की ती मला स्वागता वाटते त्यांची भूमिका अशी आहे की स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत हे सांगायचं तो अधिकार तिचा आहे ते सांगण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नये त्याला तुम्ही नंगटपणा म्हणा काय म्हणा तुमचं वैयक्तिक मत आहे पण अधिकार तुमचं तुमचा असा नाही आहे की तिचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचा हे जे म्हणणं महिला आयोगाचं आहे मला वाटतं ते अत्यंत स्वागतार्ह आहे आणि आपण सर्वांनी आपण सर्वांनी म्हणजे विशेषतः स्त्रियांनी विशेषतः तरुण स्त्रियांनी आणि स्त्री पुरुष समतेचं तत्त्व मानणाऱ्या सर्वांनी महिला आयोगाच्या या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे आणि अतिशय जोरदार मोठ्या आवाजात स्वागत केलं पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे धन्यवाद